परंतु साठी पवार पावशे तयार तर समोर बॉलर दिनेश साळुंके शेमडी तयार बॉलिंग साठी आणि बॉलिंग साठी पारितोषिक आले विकेट हॅट्रिक साठी शंकर दादा खोकरे स्वतः संघ मालक आहेत पाचशे रुपयाचं पारितोषिक दिलंय हॅट्रिक साठी अकोटप्याचा बॉल उडवलाय अगदी टर्न केलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय क्षेत्ररक्षक असतील तिकडे दोन होम्प्लीट पहा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळतंय अगदी हे कॉम्बिनेशन खूप महत्वपूर्ण राहिलं क्रिकेटमध्ये तुम्ही अगोदर पाहिलंय अगदी राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन अगदी सौरभ गांगुली दादा आणि सचिन तेंडुलकर सर हे कॉम्बिनेशन तुम्ही पाहिलं त्यानंतर ऍडम गिलक्रिस्ट मॅथ्यू हेडन हे तुम्ही राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहिलं त्यानंतर सनद जयसूर्या दिलशान हे तुम्ही समीकरण पाहिलेलं आहे म्हणजे अनेक मॅचेस तुम्ही स्पर्धा पाहिलेल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्पीड अप घ्या एक चाललाय बॅट्समनला पंचाकडे दाद मागितले पंचानी मात्र दात फेटाळले उसा जास्त विश्वास कमी अगदी तुम्हाला अपील करावी लागते कारण मी सांगत आलो क्रिकेटमध्ये नियम आहे जर तुम्ही दाद मागितली नाही किंवा अपील केली नाही तर पंचाने देखील क्रिकेटने अधिकार दिलेला नाही बॅट्समॅनला आउट देण्याचा परंतु ती अपील तुम्हाला सातत्यपूर्व करावी लागते आणि त्याच वेळेस क्रिकेटने पंचांना अधिकार दिलाय फलंदाज ला आउट देण्याचा क्रिकेट अगदी बेचाळीस नियम क्रिकेटमध्ये आहेत बॉलर तार्ड चेंज ऑफ पेस आहे पहा ते मात्र बॅट्समन संकेत पवार यांना बीट करून चाललाय आणि प्रभावित करून चाललाय हा बॉल धावपलकावरती जातो धावा लागल्या तीन धावा वरती लागल्या आणि चला वेळ नाही घ्यायचा दोन्ही टीम सहकार्य करा एक विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून सातत्यपूर्व कॉल येतोय कि स्पीड अप घ्यायला सांगा आणि नक्कीच तो कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर नक्कीच थोडासा मंत्र दिला अगदी त्यांच्याकडे अनुभव खूप मोठा आहे आणि संकेतला थोडासा कान मंत्र दिलेला आहे बो या दरम्यान सल्ला हो टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे पहा व्हेरिएशन तुम्हाला गोलंदाजी मध्ये बघायला मिळते अनअपेक्षित अन उसळी बॉलने घेतली टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला षटक क्रमांक पहिले संपलं आणि गोलंदाजी मार्ग वरतून दिनेश चाळुंके यांचं पहिलं षटक संपलंय आणि फलकावरती जातो धावा लागल्या तीन धाव धाव फल लागल्या अगदी सल्ले काय असतात आपण नक्की चर्चा करूया संकेतला सल्ला दिला परंतु पहा त्यानंतर बॉल खाली राहिला आणि दलकावरती तीन धाबा आल्या अगदी सल्ल्यांबद्दल सांगत आलो की ज्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक उदाहरण आहे क्रिकेटमध्ये अगदी ज्यावेळेस सचिन सरांना मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं कठीण झालं होतं की खूप लवकर ते आउट होऊन माघारी चालले होते अगदी बॅड पॅच मधून ते चालले होते अगदी अनफॉर्म होते परंतु महा एक छोट्याशा व्यक्तीने त्यांना सल्ला दिला आणि जीवनामध्ये अमोलग्रह बदल झाला तीन धावा धाव फलकावरती आहेत आणि आपण चर्चा करतोय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांबद्दल मित्रांनो चेन्नईच्या चे एका हॉटेलमध्ये ते जेवायला गेले होते आन होते एक वेटर त्यांच्या समोर आला आणि त्यांना म्हणायला एक मी तुम्हाला सांगू का तर सचिन सर म्हणले हो नक्की सांगा त्यावेळेस तो वेटर पुटपुटला तुम्ही ज्या बॅड पॅच मधून जाताय ना त्याचं महत्वाचं कारण आहे तुमचा एल्बो गार्ड आणि त्यामुळे तुमच्या हातातून बॅट टर्न होते आणि त्याचमुळे तुम्ही लवकर आवडवत आहे पहा मित्रांनो ती गोष्ट सचिन सरांना पटली आणि त्यांनी ते एल्बो गार्ड आपल्या कम्फर्ट प्रमाणे बनवून घेतलं आणि तिथून पुढे सचिन सरांना तुम्ही आम्ही चांगल्या फॉर्म मध्ये पाहिलं म्हणजे जीवनामध्ये एखाद्या छोट्या अशा व्यक्तीचा सल्ला जीवनामध्ये आमूलग्र बदल घडवू शकतो हे उदाहरण आपला सचिन सरांच्या माध्यमातून आणि त्या बेटरच्या माध्यमातून कळालं आत आतमध्ये ओव्हर नंबर दोन मध्ये अभिजित शिंदे गोलंदाजी मार्ग वरती मॅन फ्रॉम कोळगर समोरच्या बाजूला चढवलाय प्रहार ओव्हर द बॉलर हेड बॉल ट्राईक चार धावा चौकार पहा मैदानाच्या आतमध्ये तुकाराम जाधव मैदानाच्या आतमध्ये हल्ला बोल हो या बॉलला उडवलाय ज्या प्रकारे बॉलला पिकअप केला परंतु लांबी इथे मात्र मोठी सुख असू शकते का या मॅच ची कारण तुकाराम जाधव असे बॅट्समन आहेत ते होत्याशी नव्हते करू शकतात मॅचला कधीही कलनाटणी देऊ शकतात ही क्षमता अगदी जाधव उमरी गावचे टेनिस बॉल क्रिकेटचे सितारे आहेत अगदी त्यांची कॅच किती महत्वपूर्ण होती तुकाराम साधव मैदानाच्या आतमध्ये करत आहेत बॅटिंग पहा खूप चांगला बॉल अभिजित शिंदे यांनी टाकला होता परंतु क्षेत्रक्षकाची साथ बॉलरला असणे किती महत्वपूर्ण आहे अगदी क्षेत्रक्षक जर चुकी करतात तर त्याचा मोबदला त्या बॉलरला चुकवावा लागतो या बॉलला दिशा चांगली क्षेत्रक्षक आहेत तिकडे सजवलेत फिल्डिंग केलंय त्यानंतर फेक करतील एक धाव कंप्लीट केली कॅच कॅश सुटल्यानंतर देखील चांगली बॉलिंग करतायत अभिजित शिंदे कोळगर चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे अगदी एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली ती टीम केदारनाथ इलेव्हनला परंतु त्या संधीचं सोनं करता आला नाही परंतु अजूनही टीम पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे संकेत पवार तयार बॅटिंग साठी अगदी त्यांचं हे होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती करतील बॅटिंग है। राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे म्हणजे लेंथ वरती दिशेवरती कंट्रोल ठेवावं लागेल खास करून अभिजित शिंदे यांना पॉवर प्ले क्रमांक दोन आहे आणि तीन क्षेत्रक्षक थर्टी आर सर्कलच्या बाहेर आहेत अगदी तुम्हाला डीप स्क्वेअर लेग बघायला मिळेल त्यानंतर आता डीप मिड विकेट सजवलंय आहे आणि एक लॉंग ऑन आहे अगदी ऑफ साईड पूर्ण खाली ठेवले तुम्ही लॉंग ऑफ घ्या तुम्ही डीप एक्स्ट्रा कव्हर घ्या तुम्ही डीप कव्हर घ्या तुम्ही डीप पॉईंट घ्या बागपट डीप पॉईंट घ्या फाईन लेग घ्या तुम्ही लॉंग लेग घ्या त्यानंतर थर्ड मॅन घ्या फुलर लेनचा बॉल बीमर असू शकतो का नक्कीच ज्या प्रकारे बॉल बॅट्समॅन खेळला नक्कीच ज्या प्रकारे पंचांनी कळवलं की चांगली डिलिव्हरी आहे कारण ज्या प्रकारे बॉल चा अँगल असतो ना तुम्ही पुढे क्रीज मध्ये उभे असता आणि असतं तुमच्यापासून त्यामुळे बॉल ज्यावेळेस रिलीज होतो ना त्यावेळेस म्हणून खाली -खाली पंचांनी खेळवलं एम एमसीए पॅनलचे पंच आहेत किरण जावळे अगदी सातारा करंजे अगदी सातारा लगत एक करंजे गाव आहे अगदी त्या गावच्या आहेत किरण जावळे एमसी क्वालिफाईड पंच अगदी लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या बऱ्याचशा टुर्नामेंट हो स्विंग हँड मिस टप्पा पडल्यानंतर बॉलला बीट करून चाललाय बॅट्समन तुकाराम जाधव यांना ज्या प्रकारे त्यांची ओळख आहे क्रिकेटच्या पटलावरती परंतु काय बॉलिंग केली अभिजित शिंदे कोळगर यांनी खूप चांगली बॉलिंग कौतुक करून या ओव्हरमध्ये हात खोलू दिली नाही आणि त्याच्यामध्ये एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली होती टीमला अभिजित तयार हो या बॉलला क्रॅकिंग स्ट्रोक समोरच्या बाजूला लाईक ट्रेस बुलेट बॉल पार चौकार क्षेत्रक्षण बिखरलेलं ला असेल अर्थात खुलं क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळेल आणि सहा पाच हा कन्सेप्ट असो आणि पाच खेळाडू कुठे लावलेत तर संकेत साठी डीप स्क्वेअर लेग आहे डीप मिड विकेट आहे लॉंग वन आहे त्यानंतर खाली आहे फाईन लेग खाली आहे लॉंग लेग खाली आहे तुम्ही इकडे चांगले स्ट्रोक खेळू शकता काऊ कॉर्नर बराच अंतर आहे लॉंगॉन आणि डीप काउ कॉर्नर जे क्षेत्र आहे ते संपूर्ण खाली आहे बॉलर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला या बॉलवरती पहा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पाहिलं होतं दिनेश साळुंक यांनी की संकेत पवार घर सोडतायत की बॅकअप प्लेन बॉल रिस केला आणि प्रभावित केलं अगदी ज्या ज्या बस बॅट्समन पुढे येतात पदर आली त्याचा उपयोग करतात बस पहा शेवटच्या क्षणी फेरबदल करतात आणि फिंगर रोल केले शेवटच्या क्षणी बॉलर दिनेश साळुंके यांनी आणि चांगला बॉल रिज केला हे खूप महत्वपूर्ण आहे कारण शेवटच्या क्षणापर्यंत बॅट्समन काय करणार आहे बॅट्समनची हालचाल काय याच्यावरती बॉलरची नजर असणं खूप महत्वाचं आहे पहा बॅट्समन सज्ज होतील शेवटच्या क्षणापर्यंत बॉलरच्या हातावरती नजर बॅट्समनची ची असणं खूप महत्वाचं आहे या गोष्टी आहेत क्रिकेटमधल्या मधल्या लावून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न परंतु जमेशी बाजू ही असेल Uh, क्रिकेटिंग स्ट्रोक नाही परंतु लेग बाजच्या माध्यमातून धाव आहे जमेची बाजू ही आहे की तुकाराम जाधव फलंदाजीच्या स्ट्रायकिंग एंड ला आलेले आहेत म्हणजे ही जमेची बाजू आहे टीम श्री भैरवनाथ इलेव्हन साठी पण नक्कीच असं आम्हाला एक गोष्ट माहिती पडते की दिनेश साळुंके शेवटच्या आठवड्यापर्यंत ही प्रीमियर लीग खेळणार नव्हते परंतु पहा प्रीमियर लीग खेळत आहेत आणि आपल्या नावाला एक चांगली नावलौकिकता देतात कारण स्वतः इंजर्ड आहेत परंतु पहा इंजर्ड असताना देखील मैदानाच्या प्रीमियर लीग खेळतात हे क्रिकेट विषय असलेलं प्रेम आहे अगदी मी तुम्हाला याच्याबद्दल नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं उदाहरण पेश करेन की बद्दल असलेलं प्रेम तुम्हाला आज दिनेश साळुंके यांच्या माध्यमातून बघायला मी खेळणार नव्हते परंतु पहा खेळतात इंजर्ड आहेत अक्रॉस बॅट क्षेत्रक्षक येतील का हो येतील हो इथे पहा फुटबॉलचा अडवण्याचा प्रयत्न बॉल सी पार शाहार थँक्यू uh, मित्रांनो अगदी सुमधुर संगीत तुम्ही मास्टर आणि त्यांच्या माध्यमातून ऐकताय बनवा बनवी चित्रपटातलं हे गाणं अगजीदीप ओ हो इथे मात्र पहा तुकाराम जाधव यांचा घेतला यष्ट्यांनी वेद क्लीन बोर्ड एकोणीसशे ला रिलीज झाला अगदी महत्वपूर्ण भूमिका तुम्ही पाहिले सचिन पिळगावकर अशोक सराब लक्ष्मण कांत बिर्डे वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अगदी या चित्रपटाला आतापर्यंत चौतीस वर्ष पूर्ण झाली तरी देखील त्याचं संगीत जरी वाजलं किंवा हा चित्रपट टेलिव्हिजनला जरी लागला ना तरी आपण आनंदाने बघतो पहा म्हणजे मराठी मराठी चित्रपटांची चमक अजूनही कमी झालेली नाही ती चमक वाढते आहे वाढते आहे वाढते आहे अनेक नवनवीन चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये या चित्रपटाला चौतीस वर्ष पूर्ण झाले तरी देखील पहा आज ते संगीत आणि त्या संगीताचा ताल आज आपणही पकडतो म्हणजे पहा आणि इथे मात्र मॅच मध्ये घडलं काय तुकाराम जाधव यांचा क्लीन मोल्ड घेतला बॅट्स बॉलर दिनेश साळुंग यांनी शे गावचे का खेळाडू काय बॉलिंग केली आतापर्यंत आणि क्रमांक तीन वरती ज्यांचं प्राचारण केलंय अरुण साळुंगे के। फळणी गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल हो चेंज पहा काय घडलं अगदी खूप चांगली बॉलिंग म्हणजे पहा वैविध्यपूर्ण षटक तुम्हाला हाताळावं लागतं मी सांगत आलो ऍज अ बॉलर तुम्हाला क्रिकेटमध्ये यश मिळवायचंय पहिल्यांदा तुमचा टान्स तुमचा रिदन तुमची पॉपिंग क्रीज त्यानंतर तुमची ऍक्शन त्यानंतर तुमची दिशा त्यानंतर टप्पा त्यानंतर तुम्ही वेगळं काय दाखवता लेग ब्रेक ऑफ ब्रेक लेग कटर इन कटर स्लोर वन अकूट टप्पा यॉर्कर हे वेरिएशन आहेत क्रिकेटमध्ये म्हणजे बराचशे बॉल आहेत क्रिकेटमध्ये तुम्हाला सहा वेगवेगळ्या प्रकारचे बॉल बॉलिंग करताना हाताळावे लागतात हो इथे पहा उजव्या बाहेरचा बॉल मीट करून चाललाय बॅट्समनला अगदी निर्धाव बॉल सांगता होईल लाव फलकावरती वरती जातो तीन ओव्हरचा खेळ संपलाय

परंतु देशासाठी ते खेळले आणि खेळले नाही तर टीम इंडियाला विजय ते पद पद मिळवून दिलं म्हणजे हे बद्दल असलेलं प्रेम आणि देशाबद्दल असलेली तळमळ तुम्हाला बघायला मिळाली म्हणजे आज इंजर्ड होते तरी पण खेळले मैदानाच्या ज्या प्रकारे क्लीन बोल्ड घेतला अगदी जी दिशा त्यांनी मैदानाच्या मध्ये रिलीज केली जो टप्पा रिलीज केला तो खूप चांगला होता तर ओव्हर नंबर कडे आपण जाऊया ज्यांना बोलवले संजय साळुंके शिमडी गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर चार मध्ये संकेत पवारच्या बॅटमधून हा बॉल अगदी आलाय वाईडिश डीप विकेटला फेक केली जाईल एक धावे येते अगदी बॅटिंग साठी आता मात्र अरुण साळुंके सज्ज होतील आपण चर्चा नक्कीच केली संपूर्ण बद्दल आतापर्यंत दोन हजार अकराच्या विश्व वर्ल्ड कप बद्दल अगदी युवराज सिंग खूप महत्वपूर्ण भूमिका अदा केली युवराज सिंगने अगदी त्यानंतर पहा बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन हजार अकरा ला दुसरा विश्व वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला बॉलर अरुण तयार म्हणजे क्रिकेटमध्ये पहा मित्रांनो संघर्ष आणि जिद्द चिकाटी तुम्ही ठेवता तर तुम्हाला यशापासून कोणी वंचित ठेवू शकत नाही अगदी तुम्ही शाळा शिकताय तुम्ही विद्यालयीन शिक्षण घेताय तुम्ही नोकरी करताय तुम्ही उद्योग धंदा करताय तुम्हाला संघर्ष करावा लागतो संघर्ष कुणाला चुकलेला नाही असं म्हटलं गेले ना ज्यांनी यश संपादित केलंय त्यांना यशाची व्याख्या जाऊन विचारा व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ सक्सेस यशाची व्याख्या काय आहे जे काळावरती स्वार झाले आणि ज्यांनी वेळेचा पुरेपूर उपयोग केलाय त्यांनी यशाची व्याख्या स्वतः निर्माण केली आहे बॉल उजव्या हा प्रश्न आहे कारण बॅट्समॅन चप्पल झाले होते मागितली नक्कीच दोन पंच आमची विचार विनिमय करतील या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय अगदी स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय गाव प्रीमियर लीग दोन हजार बावीस आणि पंचानी बोट उचललाय फलंदाज इथे मात्र कोसळलेत अरुण साळूंगे इन पवेलियन विकेट गिरता हा संगीत बचता हवा हम चलेंगे डीजे के पास यू गए और यू आय नावाची वर्णी लागली सुरेंद्र जाधव जाधव उमरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत क्रमांक ऍट फोर चौथ्या क्रमांकावरती यांचं प्राचारण केलंय आपण यशाची व्याख्या त्याच्याबद्दल आपण चर्चा केली अगदी ज्या व्यक्तींनी यश संपादित केलंय ना त्यांना यशाची व्याख्या बघा काहींनी तर शून्यातून सुरुवात केली अगदी शून्यातून शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केले वरती आणखी एक धावे मित्रांनो तेवीस आकडेच आपण महत्व सांगत आलो अगदी रोहित शर्मा अशी निगडीत होत की चला वेळ नका घेऊ सातत्यपूर्व आपण सूचना देतोय आपण मॅच स्टार्ट ठेवा अगदी कालचा दिवस रोहित शर्मा यांचा खूप खास दिवस होता कारण कालचा दिवस त्यांचा वाढदिवस होता अगदी आपण चर्चा करत आलो की पहिली मॅच अगदी त्यांनी जीवनातली तेवीस जून दोन हजार सातला ला अगेन्स्ट आयरलँड ही पहिली मॅच क्रिकेटच्या पटला वरची त्यांनी खेळली असं कोणाला वाटलं होतं की जो पाच ते सहा क्रमांकाला बॅटिंगला येणारा खेळाडू क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झडकवेल आणि क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या माध्यमातून अव्वल षटकार किंग ठरेल हो इथे मात्र यॉर्कर बॉल आपल्या भात्यातून चांगलं अस्त्र बाहेर काढलं बीट करून टाकलंय बॅट्समनला प्रभावित करेल करून जाईल हा बॉल बॅट्समन सुरेंद्र जाधव यांना आपण चर्चा करतोय रोहित शर्मा बद्दल मित्रांनो क्रिकेट जगतामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती नाव घेतलं तर रोहित शर्माचं कारण चारशे छप्पन्न षटकार त्यांनी आतापर्यंत ठोकलेले आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावरती नाव आहे क्रिस गेल हो या बॉलला दिशा दिली क्षेत्रक्षक येतील का हो येतील इथे पहा कॅच घेण्याचा प्रयत्न फसला धावफलकावरती आणखी दोन धावा दव पुन्हा दोन धावा आपण चर्चा करतोय रोहित शर्मा बद्दल चला स्पीड अप घ्या वेळ नका घेऊ अगदी चार ओव्हरचा खेळ संपला आणि पंचवीस धावा दावा दाव लागला ट्वेंटी फाय आपण रोहित शर्माबद्दल चर्चा करतोय क्रिकेट जगतामध्ये अगदी तिसऱ्या क्रमांकावरती नाव आहे ज्यांनी चारशे सत्तावन्न षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मारलेले आहेत आणि त्यानंतर क्रिस गेल पहिल्या क्रमांकावरती हे नाव आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत जर लेखा झोका आपण जर पाहिला तर आतापर्यंत पाचशे त्रेपन्न षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल एकमेव बॅट्समन आहे त्यानंतर पहा शा शाहिद अफ्रिदी त्यांनी रिटायरमेंट जाहीर केले त्यानंतर पहा चारशे शहात्तर षटकार म्हणजे हा रेकॉर्ड रोहित शर्मा तोडू शकतो त्यानंतर एका इनिंगमध्ये सोळा षटकार मारण्याचा विश्व विक्रम देखील रोहित शर्माच्या नावावरती एका इनिंग मध्ये सोळा षटकार रोहित शर्मा एफ बी डी विलियर्स यांच्या नावावरती हा रेकॉर्ड आहे अगदी बरेचसे रेकॉर्ड आहेत रोहित शर्माच्या नावावरती जे आजरामर राहतील त्याच्यामध्ये हा एक रेकॉर्ड होता आपल्या समोर अगदी कालचा दिवस त्यांचा वाढदिवस होता अगदी त्यानंतर आपण क्रिस गेलच्या नावावरती ज्यावेळेस क्रिसगेलने दोनशे पंधरा धावा बनवले त्यावेळेस देखील त्यांनी सोळा षटकार मारले होते त्यानंतर जे एस मल्होत्रा यांनी देखील एकशे त्र्याहत्तर धावा बनवले त्यावेळेस सोळा षटकार मारले होते परंतु अगदी एका इनिंग एक मध्ये सर्वाधिक चौकार जर कोणी मारले असेल तर तो देखील रेकॉर्ड रोहित गुरुनाथ शर्मा यांच्या नावावरती आहे ते चौकार एका इनिंग मध्ये ठोकलेत अगदी ज्यावेळेस दोनशे चौसष्ट बनवल्या त्यावेळेस तेत्तीस चौकार त्यांनी मारले होते हा रेकॉर्ड सचिन सरांचा त्यांनी तोडला होता या अगोदर रेकॉर्ड सचिन सरांचा होता सचिन सरांचा रेकॉर्ड असा होता पंचवीस फोर त्यांनी एका इनिंगला मारले होते परंतु त्यांचा रेकॉर्ड तोडून तो रेकॉर्ड असा नवीन झाला तेत्तीस चौकार एका इनिंगला ओव्हर नंबर पाच ज्यांना बोलवले आनंद माने अष्टपैलू खेळाडू या टीम चे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल एक धाव कंप्लीट सव्वीस जमा दाव फलक्यावरती लागले आतापर्यंत ट्वेंटी सिक्स आणि सव्वीस आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं तर टीम इंडिया तेवीस जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त झाला वन डे क्रिकेटचा आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार बावीस अगदी सव्वीस खेळाडूंचा प्रवास आहे ऍज अ कॅप्टन म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पहिले संघ नायक टीम इंडियाचे एल वाडेकर एल वाडेकर टू के एल राहुल हा प्रवास सव्वीस खेळाडूंचा आहे बोलर आनंद माने तयार या बॉलला उचलला आहे बॉल हवेत आहे क्षेत्रक्षक पाठपुरा करतील का हो इथे पहा तीन क्षेत्रक्षक आले नो लँड मध्ये बॉल पडला तिसरीचा जोखीम फेक केले संधी आहे पहा तीन धावा कंप्लीट धावा पलकावरती एकोणतीस जावा चौथीचा प्रयत्न केला होता परंतु बा कॉल थांबवला जोखमीच ठरला असं अगदी आपण चर्चा करतोय सव्वीस त्याचं महत्व आतापर्यंत सव्वीस खेळाडूंनी टीम इंडियासाठी वन डे क्रिकेटमध्ये कर्णधार पद भूषवलं त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा कार्यकाळ जर कोणाचा राहिला तर मोहम्मद आजरुद्दीन यांचा कार्यकाळ मोठा राहिला त्यानंतर सौरभ गांगुली दादा आणि त्यानंतरचा मोठा कार्यकाळ महेंद्रसिंग धोनी दोनशे वन डे मॅचेस त्यांनी ऍज अ कॅप्टन म्हणून खेळल्या पा जो आहे क्रिकेटचा आतापर्यंतचा बोलर तयार आनंद माने अग्गू टप्प्याचा बॉल ला दिशा दिली आहे बॉल चाललाय लेग सीमा रेषा पलीकडे चार धावा चौकार डीजे मास्टर सुमधुर संगीताचे उदाहरण असं म्हटलं आता ना ना होंगे दुनिया मे रंग तो कैसी लगे दुनिया आणि सुमधुर संगीताचे उधरण डीजे मास्टर आपल्या वरती करतायत एकापेक्षा एक, आप, एक, एक गाणी आपल्या भेटीला ला आणतायत अगदी आजचा दिवस कामगार दिन आणि या बोलला उडवलाय क्षेत्ररक्षक जातील का ओ पहा पे करतील नकावरती पुन्हा धावाली आहे फक्त ती म्हणजे तर प्रथम बॅटिंग करताना टीम श्री भैरवनाथ इलेव्हन ने बनवल्यात पस्तीस धावा आणि टार्गेट ठेवले ते छत्तीस धावांचं टीम केदारनाथ इलेव्हन समोर बनवायचे आहे तीस बॉल छत्तीस रन आपण टॉस करतोय आरोही किंग्स विपक्ष मिताली इलेव्हन हा टॉस आपण करतोय छत्तीस झवांच टार्गेट इलेव्हन समोर ठेवले चला आरोई किंग्स आपण कॅप्टन पाठवा टीम तर नक्कीच आदरणीय आमचे राम पवार साहेबांच्या करू साक्षवाडीच्या आहे त्यांच्या शुभा मी टॉस करतोय कॉल कोण देणार तर नक्कीच मिथाली इलेव्हन टॉसचा कॉल कौ, देणार हेड इज अ कॉल ओके हेड आहे आणि मिताली किंग्स आपण टॉस जिंकलाय टॉस जिंकलाय निर्णय काय असेल प्रथम आम्ही फील्डिंग घेऊ फल क्षेत्ररक्षण करू फिल्डिंग कराल कुठपर्यंत रोकाल टीम आ, आरोई किंग समोर आहे अंकुश साळुंकी त्यांचा स्कॉट फीपर चाळीसच्या आत मध्ये थांबवायचा प्रयत्न करू आम्ही चाळीसच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करा पर्व क्रमांक पाच बघायला अनुभवायला सांगाल स्पर्धा तर खूप मस्त आयोजन आहे आणि पाच वर्ष असल्यामुळे खेळायला पण खूप मजा येते अंकुश बॅटिंग करायची तुम्हाला कुठेपर्यंत मसल माराल सिक्स्टी प्लस टार्गेट असेल नक्कीच सिक्स्टी प्लस बनवाल परंतु आरो किंग्स म्हटलं टीमच्या स्कॉट बद्दल काय सांगाल टीमच्या स्कॉडबद्दल बद्दल राकेश सावंत असेल राकेश सिंदकर असेल त्याचबरोबर सुनील साळुंके गणेश शिंदे हे चार टॉप बॅट्समन बॉलर आहेत त्याचबरोबर योगेश शेलार योग्य गोलंदाजाची आम्ही चांगलाच उपयोग करून घेणार आहे तर एकच खूप सारा वेळ घेणार आहे खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला तुम्हाला येणाऱ्या मॅच साठी आणि आपण मॅचची तयारी करून घ्या शेवटची मॅच आहे आणि या आपण या छत्तीस झवांचा पाठलाग कशा प्रकारे टीम इथून पुढे केदारात इलेवन करेल असं म्हटलं तर फाटलेल्या केसात तुटलेलं मन आणि लागलेली भूक जीवन जगण्याची कला शिकवून जातो या मॅच मध्ये या दोन टीम कशा प्रकारे आपली कला सादर करतील या आपण ऐकूया आपल्या विभागातला आवाज अर्थात कोळगर गावचा अर्थात निवृत्ती शिंदे यांचा आवाज पुढच्या इनिंग साठी आपण ऐकूया तास मी थांबतो धन्यवाद साहेब आपण सकाळपासून ज्यांचा हॅलो ज्यांचा आवाज पाहतोय ते आमचे सहकारी साथीदार नवी मुंबई असू द्या मुंबई शहरामध्ये असू द्या ज्यांचा आवाज आपण पाहतो अतिशय चांगल्या शुद्ध मराठी भाषामध्ये ज्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रा सत्रापासून ते संध्याकाळच्या सत्रापासून आवाज ज्यांचा ऐकला ते आमचे सहकारी साथीदार निलेशजी मरडेकर साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी जातो मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी मॅच रंग इलेव्हन एक मिनिट थोडासा सामना थांबवायचा आहे साठी या ठिकाणी यायचं आहे स्कोरर साठी एक कोणीतरी स्कोरर साठी या ठिकाणी यायचं आहे शत्रु जाधव आपणास विनंती असेल या ठिकाणी यायचं आहे शत्रु जाधव चला लवकर या आणि थांबवायचं आहे था। एकच एक था मिनिटामध्ये सामना चालू होईल चला शत्रू जाधव लगेच आपण या ठिकाणी स्कोरर साठी यायचा आहे दादा कोकरे यांच्याकडून टीम केदारनाथ इलेवन ज्या संघाचे खेळाडू आतमध्ये मैदानाचे खेळतायत तीन तीनशे षटकारांसाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अवधूत भोसले स्ट्राईकला आहे नॉन स्ट्राईकला खेळतोय तो मात्र दिनेश ज्यांनी अतिशय अप्रतिम गोलंदाजी टाकली होती एन्जियर्ड असत सुद्धा बीपीएल जो खेळाडू खेळणार नव्हता परंतु या ठिकाणी गावच्या साईडला आल्यानंतर ग्राउंडची पाहणी केली दोन दिवस त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला आणि आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मात्र अतिशय चाणक्य पद्धतीची हाताळली पॉवर ब्ल चा षटक असू द्या त्यानंतर अतिशय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संध्याकाळच्या सतरा सतरामध्ये पाहायला मिळाली पहिलं षटक हाताळताना तुकाराम जाधव बहिर नॉर्थ संघाकडून या ठिकाणी पहा ब्लाकोलपतीचा चेंडू या ठिकाणी फटका आहे ग्राउंड शॉट आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील मजबूत आहे आणि एक धावेने श्री गणेश होतोय भैरवनाथ इलेव्हन संघचा गणेश होतोय या ठिकाणी धावांचा पाठलग करायचं आहे तब्बल छत्तीस धावा केदारनाथ इलेवन संघाला करायचे आहेत या ठिकाणी छत्तीस धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो मात्र केदारनाथ इलेवन संध्याकाळचं सत्र जर पाहिलं तर सकाळच्या सत्रापेक्षा कमी धावा पाहायला मिळत आहेत या ठिकाणी विकेट किपरला संधी होती परंतु थोडसा चेंडू चकवा देऊन विकेट किपरच्या हातातून थोडसा पुढे मिस होऊन जातोय आणि या ठिकाणी सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तिने साळुंके यांचा दिवस आहे आज आपण म्हटलं तरी चालेल अप्रतिम गोलंदाजीच्या झुरावर भैरवनाथ इलेव्हन संघाला रोखण्यामध्ये यशस्वी हा गोलंदाज ठरला आणि दोन षटक हाताळत असताना अतिशय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी तोकाराम जाधव याचं देखील कौतुक केलं करेन कारण की त्या ठिकाणी धावांचा डोंगर खूप कमी असला तरी गोलंदाजी त्यांच्या खांद्यावरती अप्रतिम करण्याची जबाबदारी आहे या ठिकाणी दिशेने चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला तोपर्यंत एक धाव मात्र अंकित करू शकतील या दोन्ही विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण पाहिला तर अवधूत सर आणि दिनेश साळुंगे ही ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते केदारनाथ इलेव्हन संघाकडून पुन्हा एकदा सज्ज आहे तुकाराम जाधव या ठिकाणी काय चेंडू हवेमध्ये आहे काय होते पाहायचं आहे नक्कीच या ठिकाणी अप्रतिम झेल आणि अवधूत सर यांची खेळी संपुष्टात येते मोठा माणसा हाती पाहायला मिळतोय डीचे <laughs> नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अवधूत सर यांची खेळी संपुष्टात येते आणि अवधूत सरांना माघी माघारी परत मध्ये यश मिळालंय ते मात्र केदारनाथ इलेवन संघाचा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख ऐकून म्हणून जो संघासाठी खेळत होता त्याला मात्र माघारी पारतावलंय ते तो घराम जाधव गोलंदाजी मध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळणार वेरिएशन पाहायला मिळत आहे आणि त्याच फिरकीच्या जोरावरती या ठिकाणी थोडस अवधूत सर यांना फसवलं गेलं आणि त्या ठिकाणी झेल टिपला गेलं अतिशय अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल जसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आता मात्र संजय साळुंगे आणि दिनेश साळुंगे ही शिमडी गावचे सुपुत्र दोन्ही मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना आपल्या गावासाठी न खेळता आज बावीस गावासाठी खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर केदारोनाथ इलेवन संघ या संघाकडून खेळताना पाहायला मिळतात ही इचोडी आपण जर पाहतोय या ठिकाणी पहा प्रतिम गोलंदाजी ऑपस्टम्पच्या पुढे चेंडू ठेवण्याचा नक्कीच गोलंदाजाचा प्रयत्न आहे आणि तो पुरेपूर फुर या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय गोलंदाज ज्या पद्धतीची गोलंदाजी टाकताय त्या पद्धतीची फलंदाजी त्या ठिकाणी विकेटवरती करणं अवघड झालंय आपण जर संध्याकाळचं सत्र पाहिलं तर थोडस या ठिकाणी पिच सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर सत्तर ते ऐंशी धावा कुठल्या जात होत्या परंतु याच मैदानावरती आदोगरचा सामना प्रेक्षकने सामना झाला फुलटा चेंडू आहे या ठिकाणी फटका मारलाय जातोय चेंडू सी मारेशे शे पारेतील चार धावा खणखणीत दंधरित चौकार चार धावा संजय साळुंके यांच्या बॅटीमधून का मित्रांनो आपणास विनंती असणार आहे धावसंख्या झालेली आहे सहा पहिलं षटक पहिल्या षटकाच्या आघाडी सहा धावसंख्या झालेली आहे दुसरं षटक हाताण्यासाठी कोणता गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला जाईल लगेच आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे भैरवनाथ इलेव्हन संघ वेळ घेऊ नका मित्रांनो अजूनही जुनी, यानंतर अजून एक मॅच होणार आहे आणि उद्याच्या दिवसातील पहिली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल केदारनाथ इलेव्हन संघ विरुद्ध श्रेयस्फोट संघाच्या संघ नायकांना विनंती असणार आहे सकाळी बरोबर पावणे नऊ वाजता टॉस केला जाईल आणि नऊ वाजता बरोबर मॅच सुरू होईल दिलेल्या वेळामध्ये मॅच सुरू होतील याची सर्व संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे कोणीही वेळ लावू नका उद्याच्या कम्प्लीट तब्बल सहा मॅच खेळवल्या जातील टाइम टू टाइम मॅच खेळल्या जातील याची नोंद घ्यायची आहे पहिली मॅच केदारनाथ श्रेया श्रेय यांच्या दरम्यान खेळवली जाईल संघाच्या संगणकांना विनंती असेल बरोबर पावणे नऊ वाजता टॉस केला जाईल आणि नऊ वाजता बरोबर मॅच चालू केली जाईल संगणक याची नोंद घ्यायची आहे चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया त्या ठिकाणी गोलंदाज ची मार्गवरती येतोय शिवाजी भोसले जो मुनावळी संघाचा ओपनर फॉर गोलंदाज्याची भूमिका मुनावळी संघाकडून करताना पाहतो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बीपीएलच्या संजय साळुंके यांच्या धाटीमधून जर षटकार आले तर ओंकार डिगे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक येणार आहे या ठिकाणी थोडस रनअप घोषित करतात देखील या ठिकाणी आपण पाहतोय शिवाजी भोसले एक चांगला गोलंदाज आहे स्लोअर पदीचा मिडियम फास्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला समोर असणार आहे समोर करणार तो मात्र दिनेश साळुंके या ठिकाणी पहा अप्रतिम गोलंदाजी थोडस त्या ठिकाणी क्षेत्रक्षण चांगलं पाहायला मिळते स्लीप स्लीप मध्ये त्या ठिकाणी अतिशय क्षेत्रक्षण सुंदर सजवलेलं आहे जशी गोलंदाजी करताय त्या पद्धतीचं क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमध्ये थर्टी आर्ट सर्कलच्या आतमध्ये सजवलेलं आहे विकेट किपर देखील सज्ज आहे विकेटकीपरच्या बाजूला स्लीप पॉइंट देखील सज्ज हे पांढरुम शिंदे त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत अप्रतिम क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतं अगदोरच्या चेंडू वरती शॉर्ट पिच मध्ये चेंडू भिरकावून दिला एक साइडला त्या ठिकाणी वन बाउं चेंडू जाईल सी रेषे पार येतोय चौकार चार धावा या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते आजचा पहिला दिवस असला तरी ह्या दिवसातील ही पाचवी मॅच आपल्याला चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा शिवाजी सज्ज होतोय शॉर्टपीच पद्या चेंडू चांगला फटका आहे त्या ठिकाणी वन चेंडू सीमारे शेड जाईल का क्षेत्रक्षण त्या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळते कॅचची संधी होती परंतु शेतरक्षकांना माहिती होतं चेंडू पुढे आहे कोणतीही चुकी, चुकी करत नाहीये थोडीशी चुकी करत होता तर नक्की चौकार आला असता परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल सुरेंद्र आहे त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय भैरवनाथ इलेव्हन संघाकडून शिवाजी मात्र अतिशय चांगली प्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळते अवधूत सर माघारी परतल्यानंतर या दोन्ही फलंदाजांना पारड खांद्यावरती घेतलंय आणि एकेरी दुहेरी धावा करत विजयकडे धाव नेऊन ठेवतात शॉर्टेज पद्या चेंडू या ठिकाणी पहा पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू येतोय ये सी मारेशेकडे वन बाउन्स टू बाउन्स चेंडू सी मारेशे पार अप्रतिम फलंदाजी तंत्र शुद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिनेश साळुंगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते धाव फलक जाऊन पोचत आहे सूळ आकड्यावरती छत्तीस धावांचा पाटलक करत असताना दुसरे शतक आहेत कुठेतरी धावांवरती रोकायचं असेल तर क्षेत्रक्षण आणि गोलंदाजी चांगली करावी लागेल ती भैरवनाथ संघाला आणि या ठिकाणी फलंदाजी मात्र एकेरी दोहेरी धावा घेत असताना या ठिकाणी पहा काय घडत आहे अतिशय प्रतिम शेतरक्षण पाठीमागे त्या ठिकाणी केले पंच आमच्याकडे वळतायत का आणि नक्कीच इशारा येतो व्हाईट कॉल दिला जाईल आणि अवंतर धाव देखील या ठिकाणी अंकित केली जाईल एका धावे धावफलक पुढे जाऊन सरसवतोय धावफलक जाऊन पुसतंय तब्बल सत्रे या धाव संख्येवरती आता मात्र अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडूची ची सांगता सर्व एसटी रक्षक अरुण साळुंके यांच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि या ठिकाणी याच पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे भीरवणाती लेव्हन संघाला कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी चांगली क्षेत्रक्षण करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दिनेश याचं कौतुक केलं जाईल गोलंदाजी करत असताना चांगली षटक हाताळल्यानंतर फलंदाजी मात्र अप्रतिम करताना पाहायला मिळतोय या त्यात बोलंदाज पुन्हा एकदा भरकटतोय नेक्स्ट खूपच चेंडू बाहेर पण आमच्याकडे आहेत नियम क्रमांक पंचवीसचं उल्लंघन केलं जाते आणि या ठिकाणी अवंतर धाव संख्या घेतली जाते आणि अवंतर धावे बरोबर धाव संख्या जाऊन पोहोचते ती अठरा या आकडेवरती अजूनही जिंकण्यासाठी गरज असणार आहे या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे वन बाउन्स चेंडू जातोय का सीमारे पार त्या ठिकाणी तुकाराम जाधव होता मात्र कोणताही या ठिकाणी क्षेत्रक्षकचा चेंडू अडवण्याचा मानस नव्हता त्या ठिकाणी वन बाउं चेंडू सीमारे पार षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील हॅलो धन्यवाद रिजे या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक कोणाच्या खांद्यावरती असेल पुन्हा एकदा तुकाराम सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती तुकाराम जाधव स्वतः संघाचे संघ नायक आहेत आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती बावीस या आकड्यावरती ओके नक्कीच मॅच चालू ठेवू द्या अजूनही जिंकण्यासाठी गरज असणार आहे चौदा जाऊन चौदा धावांची अठरा चेंडू आणि चौदा धावांची गरज असणार आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तुकाराम जाधव या ठिकाणी सज्ज होतोय या ठिकाणी पहा चांगला ब्रँडेड फटका येतोय बेग 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 षटकार सहा धावा संजय च्या बॅटीमधून पहायला मिळाला षटकार सहा धावेने आक्रमक पहिल्या षटकात तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती प्रहार धन्यवाद अडीसे या ठिकाणी ओमकार अढिघे यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे संजय साळुंके यांच्यासाठी पुन्हा एकदा शॉर्टबीज पदार्थ चेंडू हेच घेऊन जातोय त्या ठिकाणी पहा क्षेत्रक्षण अप्रतिम पहायला मिळालं याच पदीचा क्षेत्रक्षण हवा आहे भैरवनाथ इलेव्हन संघाला परंतु या ठिकाणी आक्रमकतेने फलंदाजी आतमध्ये करतोय दिनेश मात्र दुहेरी धावा जमवून आपल्या सहकारी सवंगडीला साथ देतोय संजय मात्र आक्रमकतेची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या ठिकाणी पहा मोठी संधी होती झेलची संधी या ठिकाणी मिस होते परंतु रनआउट चान्स आहे त्या ठिकाणी काय होते पायचा हे रनआउट चान्स आहे का दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग द विकेट एक धाव मात्र कम्प्लीट केली जाईल आणि एका धावे बरोबर धाव फलक जाऊन पोहोचतोय तब्बल तब्बल संख्या जाऊन पोहोचते तब्बल नक्कीच या ठिकाणी डॉट चेंडू ची सांगता आपल्याला पाहायला पाहिजे धावफलक जाऊन पोचत थर्टी तीस धाव संख्या झालेली आहे अजूनही सहा धावांची गरज असणार आहे या ठिकाणी पहा अतिशय प्रतिम खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला आहे म्हणजे ज्या धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये एकेरी धावा घेणं गरजेचं आहे त्याच धावांमध्ये या ठिकाणी दिनेश मात्र आपला स्ट्राईक घेताना दिसतोय षटक क्रमांक तिसरं चालू आहे तिसऱ्या षटकात अध्यापिक चेंडू शिल्लक अजून आहेत परंतु धावसंख्या या ठिकाणी कासवाच्या गतीने पुढे पुढे धावसंख्या जाताना पाहते आणि याच ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते ती थर्टी वन एकतीस या धावसंख्येवरती अजून जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र पाच धावांची या ठिकाणी पहा चांगला ग्राउंड शॉट खेळलाय आहे चेंडू येतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडू फिल्ड केला जाईल एक धाव मात्र अंकित होते आणि एका धावे बरोबर षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं देखील संपत आहे आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती थर्टी टू बत्तीस या आकड्यावरती अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे चार धावा बारा चेंडू आणि चार धाव्यांची गरज आहे पाहतोय चौथ षटक हाताळण्यासाठी सुरेंद्र जाधव यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि या ठिकाणी आपल्याला जिंकण्यासाठी फक्त चार धावांची गरज आहे बारा चेंडू आणि चार धावांची गरज आहे संजय साळुंके आणि दिनेश साळुंके ही मात्र सोडी मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून एकेरी धुहेरी धावा घेऊन छत्तीस धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावून पोहोचले बत्तीस धावसंख्येवरती एक गडीच्या मोहबदल्यात अवधुतसर माघारी परतल्यानंतर ही सोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पहा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती त्याच पद्धतीची गोलंदाजी हीच अशाच पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकापासून करायची होती परंतु आपण जर पाहायला गेलं तर संजय साळुंगे आणि दिनेश साळुंगे सर माघारी परतल्यानंतर खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि धावपलक हलत ठेवलं हेच क्रिकेटचं महत्व आहे चांगला फटका आहे या ठिकाणी झेलची संधी आहे या झेल मात्र या ठिकाणी आशिकेश मात्र चांगली टिपतोय आशिकेशाचं कौतुक केलं जाईल होम ग्राउंड आहे पावशी गावडी गावचे एक खेळाडू आहेत असं मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल टिपताना पाहायला मिळतोय पॉईंटला झेल टिपला अतिशय प्रतिम झेल देखना झेल आपल्याला पाहायला मिळाला किंग्स इलेव्हन विरुद्ध मिताली दोन्ही संघाने तयार राहायचं आहे या ठिकाणी चांगला पटका आहे वन बाउंस चेंडू जातोय सी मारेशी पार आणि या ठिकाणी केदारनाथ इलेव्हन संघ विजय होतोय दोन्ही संघाचं कौतुक केलं जाईल आपण जर पाहतोय या ठिकाणी संध्याकाळची मॅच पाहायला मिळते यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आरोई किंग्स आणि मिथाली इलेव्हन दोन्ही संघांनी लगेच सज्ज राहायचं आहे शेवटची मॅच असणार आहे मित्रांनो या नंतर मॅच संपल्यानंतर सर्व कमिटी मेंबर्सना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहायचं उद्याचं नियोजन देखील